शिवाजी पाटील साहेब तुम्हाला एवढं सांगतो की एकदा पाहून इथलं मन भरत नाही तुम्ही मी पुन्हा येणार आहे. तुम्हाला माहिती आहे की मी जेव्हा सांगतो मी पुन्हा येईन तेव्हा मी नक्कीच येतो. कसा येतो हे तुम्हाला माहिती आहे. मी पुन्हा येईन म्हणतायत म्हणजे त्या आलेलेच आहेत, दोन नंबरला बसलेले आहेत. पण मी पुन्हा येईन म्हणतात म्हटल्यावर एकनाथ शिंदेंना बाजूला ढकलून ते आता मुख्यमंत्री पदावर जर बसत असतील तर त्याची चिंता एकनाथ शिंदेंनी करली पाहिजे. एकनाथ शिंदेंच्यावर जे 40 वीर गेलेले आहेत ते सगळ्यांनी आता केली पाहिजे. देवेंद्र फडणवीस साहेबांचं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राहणं अत्यंत गरजेचं आहे. आज काही कासांना त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपची भरभराट या ठिकाणी झालेली आहे आणि म्हणून त्या अर्थानं त्यांनी सांगितलं की मी पुन्हा येईल. आणि त्यांनी येणं हे आमच्यासाठीसुद्धा गरजेचं आहे. ते आल्यामुळं आमची खुर्चीसुद्धा पक्की राहील. म्हणून तुम्ही शिंदेसाहेबाचं काही हे होईल हे चिंता करू नका. ते आणि शिंदेसाहेब मिळूनच ह्या राज्याचा गाडा चालवतील हा त्याच्यातला अर्थ आहे. पण ही राजकीय आत्महत्या ठरेल असं म्हणतो जयंत पाटील आमदार आणि शिंदेची राजकीय आत्महत्या ठरेल पुन्हा देवेंद्र फडणवीस झाले. आमच्या राजकीय आत्महत्येचा विचार करू नका आणि यासाठी फक्त देवेंद्रना पुन्हा केंद्रात पाठवायचा विचारही करू नका. देवेंद्र महाराष्ट्रात चांगले आहेत ते इथेच राहू द्या. आमची राजकीय आत्महत्या होत नाही. आम्हाला हत्या कुणाची करायची हे जा चांगल्या प्रकारे माहिती आहे. म्हणून आम्ही 40 असूनसुद्धा या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर एकनाथ शिंदेसाहेबाला बसवलं आहे. म्हणून राजकीय परिपक्वता ही आमच्यातही आहे याचंसुद्धा त्यांनी भान ठेवलं पाहिजे.